स्पार्कल एज्युकेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या आयबीपीएस एएफओ स्कॉलरशिप टेस्ट या व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, होय, महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी असलेली स्कॉलरशिप एग्जाम असणार आहे. ही एग्जाम कोणत्या विद्यार्थ्यांसाठी बेनिफिशियल असणार आहे, या एग्जामचं उद्देश काय आहे, या एग्जाम मध्ये एग्जाम पॅटर्न कसा असणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, अशा अनेक तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे. तर सगळ्यात पहिले आहे या एग्जामचा उद्देश काय. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट असलेला स्टाफ स्पार्कल एज्युकेशन, तर या सर्व स्टाफने मिळून एक निर्णय घेतलाय की ऍग्रीकल्चर मध्ये असलेले विद्यार्थी जनरली बरेच शेतकरी वर्गातले असतात. हुशार आहे, त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, करण्याची धमक आहे, परंतु कुठेतरी आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग नसल्यामुळे, आर्थिक परिस्थिती ही तडजोडीची असल्यामुळे ते स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचंय हा उद्देश घेऊन आम्ही या स्कॉलरशिप टेस्टची सध्या सुरुवात करतो आहे. आणि ही 2023-24 मधली आमची पहिली स्कॉलरशिप टेस्ट असणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती असणार आहे की जर तुम्ही ऍग्रीकॉस असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की कॉल करून किंवा मेसेज करून तुमचे डाऊट्स क्लिअर करायचे आहेत. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय आयबीपीएस एफओ स्कॉलरशिप टेस्ट या एक्झाम साठी. चला तर मग मित्रांनो, पहिलं सगळ्यात महत्वाचं की ही जी आम्ही एक्झाम डिक्लेअर केली आहे ही पहिली एक्झाम आहे या वर्षाची. अपेक्षा ठेवू अशा बऱ्याच स्कॉलरशिप टेस्ट आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी घेऊन येऊ. यानंतर ही जी टेस्ट असणार आहे स्टेट लेवल ऍग्रीकल्चर स्कॉलरशिप एक्झाम असणार आहे. त्यानंतर एक्झाम डेट जी असणार आहे ती असणार आहे 30 एप्रिल 2023, आणि ही एक्झाम सुरू होणार सकाळी 10 वाजता. आता काही विद्यार्थी असतील की सर आम्हाला सकाळी 10 वाजता पॉसिबल नाहीये, आम्ही कुठतरी पार्ट टाइम जॉब करतोय किंवा कुठतरी आम्ही लायब्ररी जॉईन केलेली आहे, दिवसभर थकतो, किंवा काही विद्यार्थी कंपनीमध्ये कामाला आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे फ्लेक्झिबल टाईम असा ठेवलाय, एक्झाम सकाळी 10 वाजता सुरू होणार, परंतु 30 एप्रिलला तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही एका तासामध्ये एक्झाम देऊ शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी एक्झाम असणार आहे ही फक्त ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असणार आहे. याचा फायदा असा होईल, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कोपऱ्यात असाल तरी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. हे मला असं वाटतं ही गोष्ट सर्वांना आवडली असेल. ठीक आहे, आता पुढे बघूया. मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगायचं झाल्यास, तुम्ही जर आयबीपीएस तर्फे घेण्यात येणाऱ्या ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर या पोस्ट साठी इलिजिबल असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन बीएससी ऍग्रीकल्चर मध्ये असलं पाहिजे, बायोटेक्नॉलॉजी मध्ये असलं पाहिजे, किंवा ऍग्री इंजिनिअरिंग मध्ये असलं पाहिजे, फॉरेस्ट्री तसंच फूड टेक्नॉलॉजी, ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, किंवा यांच्या इक्विव्हॅलेंट असलेली एखादी तुमची एक्झाम असेल किंवा तुमचा कोर्स असेल तो देखील तुमचा कम्प्लीट असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. ही एक्झाम देण्यासाठी सेकंड क्रायटेरिया असा दिलाय, तुम्ही जर एपीएस रोड असाल परंतु लास्ट इयर, तुम्ही जर तुमच्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता, किंवा जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. मग ही एक्झाम कोणाला देता येणार नाही, असे विद्यार्थी जे फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयरला आहेत अशा विद्यार्थ्यांना एक्झाम देता येणार नाही. एकतर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असाल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल. तिसरी महत्वाची गोष्ट, कॅन्डिडेट हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे, कारण ही एक्झाम फक्त महाराष्ट्र स्टेटसाठीच आपण कंडक्ट करणार आहे. तर या तीन तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर फुलफिल होत असेल तर तुम्ही ही एक्झाम देणार आणि दिलीच पाहिजे, कारण की पुढे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती फायदा होणार या एक्झामचा. चला पुढे बघूया. सर, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. बघा, तुम्ही एफ ओ होणार आहात, बरोबर. एफ ओ होण्यासाठी तुम्हाला ऍग्रीकल्चरचं नॉलेज पाहिजेच, तसंच नॉन ऍग्रीकल्चरचे देखील तुम्हाला प्री साठी महत्वाचे सब्जेक्ट आहेत. तर या सगळ्यांचं कंबाईन करून आम्ही एक्झाम पॅटर्न ठेवलेला आहे, ज्यामध्ये ऍग्रीकल्चर
तुम्हाला तब्बल 40 क्वेश्चन विचारले जातील. इंग्लिश वर 20 प्रश्न असतील, मॅथ्स 20 क्वेश्चन्स आणि लॉजिकल रिझनिंग 20 क्वेश्चन्स. तर ओव्हरऑल जर बघितलं 100 प्रश्न असणार आहेत 100 मार्क्स साठी. आणि हो जरा जपून, कारण इथं निगेटिव्ह मार्क सिस्टीम सुद्धा आहे आणि निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे 1/4. तर एक्झाम पॅटर्न सर्वांच्या लक्षात आला असेल, ऍग्रीकल्चर सब्जेक्ट्स 40 मार्क्स, त्यानंतर इंग्लिश 20, मॅथ्स 20 अँड रिझनिंग 20. ओके चला, तर मग हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला. आता हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन कसं करायचं तेही आपण बघूया. तर मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला ही एक्झाम देता येणार नाही. सर, रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे, तर हा गुगल फॉर्म तुम्हाला फिल करणं कंपल्सरी आहे. गुगल फॉर्ममध्ये खूप मोठा गुगल फॉर्म नाही आहे, खूप झालं 1 ते 2 मिनिटांमध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही प्रॉपरली भरू शकता, ज्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा ऍड्रेस, यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कशा झालेलं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन की ऑफलाईन यापैकी कोणती बॅच प्रिफर करता येईल, ही एवढीच इन्फॉर्मेशन भरायची आहे. सेकंड महत्वाचं गोष्ट, तुम्हाला ही टेस्ट ऑनलाईन असल्यामुळे स्पार्कल एज्युकेशन ऍप ही ऍप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे. तर गुगल प्ले स्टोर वरून जाऊन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देखील दिलेली आहे, तर तुम्ही या ऍप्लिकेशनला डाउनलोड करायचं आहे. लास्ट डेट जी असणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची, ती आहे 28 एप्रिल. 28 एप्रिलच्या आधी रजिस्ट्रेशन होणं खूप 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 गरजेचं आहे मित्रांनो. यानंतर जर तुम्ही 28 एप्रिल नंतर जर अप्लाय करत असाल, तुमचं रजिस्ट्रेशन कन्सिडर केल्या जाणार नाही. म्हणून सांगतोय, लवकरात लवकर तुमचे ग्रुप्स असतील, कॉलेजचे ग्रुप असतील, तुमचे फ्रेंड सर्कलचे ग्रुप असतील किंवा तुमचे बाकी अदर ग्रुप्स असतील जिथे ऍग्रीकॉस आहेत, तिथपर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा. नेक्स्ट, याच्या डिटेल्स काय, अजून तुम्हाला काय डाऊट असतील तर त्यासाठी मोर डिटेल्स साठी तुम्ही 7350164735 या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता, किंवा 7978059016 या नंबरला देखील तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. इज दॅट क्लिअर? पुढे बघूया. आता सर, आम्ही या स्कॉलरशिप टेस्टला अपियर होणार आहोत, पण आम्हाला बेनिफिट काय आहे सांगतो. महाराष्ट्रातील तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही तर 500 विद्यार्थ्यांना याचा प्रचंड फायदा होणार आहे. तर बघूया, तुम्ही टेस्ट दिल्यानंतर पहिल्या 500 विद्यार्थ्यांपर्यंत तुमचं सिलेक्शन होत आहे का, आणि जर तुम्ही टेस्ट दिली, इवन तुम्ही टेस्ट जरी अपियर केली, तरी तुम्हाला काय फायदा होणार आहे हे एकदा जाणून घेऊया. लक्ष द्या मित्रांनो, जर तुम्ही पहिल्या 5 विद्यार्थ्यांमध्ये असेल तर 100% स्कॉलरशिप ही स्पार्कल एज्युकेशन तर्फे तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढच्या जर 6 ते 25 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही असाल तर 75% स्कॉलरशिप तुम्हाला देण्यात येईल. यानंतर 26 ते 200 विद्यार्थ्यांपर्यंत तुमचा जर रँक असेल तर तुम्हाला 50% स्कॉलरशिप देण्यात येईल. तसंच 201 ते 500 पर्यंत तुमचा जर रँक आला असेल तर स्पार्कल एज्युकेशन तर्फे 25% स्कॉलरशिप तुम्हाला देण्यात येईल. सर, ही स्कॉलरशिप कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? मित्रांनो, तुम्हाला कोणत्याच प्रकारची फी पे करण्याची गरज नाही. सर्व PDF तुम्हाला ऑनलाइन हवी असेल ऑनलाइन मिळणार, त्यानंतर ऑफलाईन हवी असेल ऑफलाईन मिळणार, नोट्स तुम्हाला कंप्लीट मिळणार, आणि ही जी बॅच आहे कंप्लीट तुमची AFO साठी, AFOच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की सर ऍग्रीकल्चरचा सिलेबस कंप्लीट होत नाहीये, त्यामुळे आमचं सिलेक्शन काहीतरी मार्कांनी राहतंय, तर ही तक्रार या बॅचमध्ये तुम्हाला बिलकुल नसेल. कारण की कंप्लीट 100% सिलेबस महाराष्ट्रातील बेस्ट स्टाफ करून तुमचा कंप्लीट करण्यात येईल. आहे का नाही खूप जास्त फायदेशीर? तर लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यायचा आहे. पुढे बघूयात. आता बघा मित्रांनो, कुठेतरी चांगली सुरुवात केली आहे आणि चांगली सुरुवात करण्यासाठी बऱ्याच न्यूज पेपरने देखील आम्हाला भरपूर सपोर्ट केलाय. तुम्ही बघत असाल स्क्रीनवर, भरपूर पेपर्समध्ये आमचे या स्कॉलरशिप एक्झाम बद्दल इन्फॉर्मेशन किंवा न्यूज देण्यात आलेली आहे. आतापर्यंत लेटेस्टली फक्त आज 4 पेपरमध्ये ही न्यूज आली आहे, आणि पुढच्या काही दिवसांमध्ये 10 ते 15 पेपरमध्ये ही न्यूज नक्की येणार आहे. काहीतरी चांगलं काम करायला सुरुवात केली तर देव देखील मदत करण्यासाठी खाली येतो असं म्हणतात, तर माणसाचा देव आहे. तर अशाच भरपूर माणसांनी आम्हाला मदत केली आणि कुठेतरी हे आउटपुट आम्हाला दिसत आहे.
तर तुम्ही देखील थोडीशी तुमच्यातला देव जो आहे एक मनातला कौल घ्या की यस ही लिंक शेअर केल्यामुळं कुठेतरी गरीब विद्यार्थ्याचं भलं होणार आहे ना, तर केली पाहिजे ना. कुठेतरी तुमच्या कॉलेजमध्ये एक विद्यार्थी असेल, दोन विद्यार्थी असतील किंवा बरेच विद्यार्थी असतील, हुशार खूप आहेत, टॅलेंट खूप आहेत, आर्थिक परिस्थिती नाहीये एवढी विशेष, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. चला पुढे बघूयात. यानंतर सर आम्ही या एक्झामला क्वालिफाय झालो आणि ही एक्झाम पास झालो तर आम्हाला काय काय फायदा मिळतील किंवा आम्ही कोणत्या बॅचेसमध्ये असणार आहोत. तर ही जी बॅच असणार मित्रांनो IBPS AFO बॅच 2023 आणि 2024 या बॅचसाठी तुम्ही ऍप्लिकेबल असणार आहात. सर याचा फायदा आम्हाला किती दिवस होईल, तब्बल एक वर्ष, संपूर्ण एक वर्षासाठी तुम्हाला या बॅचचा फायदा होईल. फक्त AFOच्या दृष्टिकोनातूनच नाही, असे काही विद्यार्थी असतील सर आम्हाला क्लर्कची एक्झाम द्यायची, IBPS PO द्यायची आहे, SBI द्यायची आहे, RBI द्यायची आहे, अशा अनेक एक्झामसाठी देखील तुम्हाला फायदा होईल. पुन्हा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही याची मी तुम्हाला 100% शाश्वती देतो. तर या बॅचेसमध्ये काय काय मिळणार, ही बॅच असणार आहे कंप्लीट ऑनलाईन आणि ऑफलाईन. आता तुमच्या निवडीवर आहे, तुम्हाला जर ऑफलाईन बॅच हवी असेल तुम्ही ऑफलाईन बॅच तुम्ही इथे चूज करू शकता, तसं गुगल फॉर्म मध्ये मेन्शन केलंय, आणि ऑनलाईन हवी असेल तर ऑनलाईन देखील तुम्ही तिथं निवड करू शकता. तसंच स्टडी मटेरियल तुमचं ऍग्रीकल्चरचे कितीही सब्जेक्ट असो प्रत्येक सब्जेक्टचं प्रॉपरली स्टडी मटेरियल तुमच्यापर्यंत येणार आणि विशेष म्हणजे अपडेटेड असणार आहे. मॅथ्स लॉजिक इंग्लिश यांचं देखील ओल्ड आणि न्यू पॅटर्न सगळ्या पॅटर्नचा एकत्रित आता 2023 पर्यंत आलेल्या सगळ्या पॅटर्नच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. या व्यतिरिक्त ऑल ऍग्रीकल्चर अलाइक सब्जेक्ट आर कव्हर्ड, यस ऍग्रीकल्चरचे सर्व सब्जेक्ट्स कव्हर केल्या जातील. मी सांगितलंय ना फर्स्ट डे पासून तुमचा ऍग्रीकल्चरचा सिलेबस टीचिंग करायला सुरुवात होणार आहे. यानंतर बॅच जी स्टार्ट होणार मित्रांनो ती सुरू होणार आहे 6 मे 2023. 6 मे 2023 ला या बॅचेससाठी आपण ही टेस्ट कंडक्ट करतोय आणि याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे. यानंतर या बॅचेसमध्ये काय मिळणार, तुमचं प्री कव्हर होत आहे, तुमचं मेन्स कव्हर होत आहे, तसंच इंटरव्ह्यू देखील कव्हर होणार आहे. यानंतर फ्री मॉक टेस्ट फॉर प्री अँड मेन्स, आपल्या ऍपवर मॉक टेस्ट अपलोड करण्यात येतील आणि या टेस्ट फक्त अशाच विद्यार्थ्यांना येतील ज्यांचं या बॅचमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत, प्रचंड फायदा होणार आहे, अभ्यासाला सुरुवात करा आणि 30 एप्रिलच्या टेस्टसाठी आपल्याला तयारी करायची आहे. रजिस्ट्रेशन करण्याची लास्ट डेट काय आहे मी तुम्हाला सांगितली आहे 28 एप्रिल. सर आम्हाला तर खूप भारी वाटतंय, आम्हाला वाटतंय ही एक्झाम द्यावी, पण या एक्झाम मध्ये असलेला स्टाफ, मी म्हटलं होतं आमची जसं क्रिकेट टीम मध्ये पूर्ण टीम जिंकते तर एका पर्टिक्युलर किंवा दोन व्यक्तींमुळे नाही तर 11 जणांच्या टीममुळे, सेम मी पहिलेही सांगितलं होतं ड्रीम 11 टीम तुमचं स्वप्न पूर्ण करणारी 11 लोकांची टीम ह्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. यामध्ये प्री मध्ये असलेला स्टाफ कृष्णा पाटील सर, अक्षय बाबर सर, पवन केंपोडे सर आणि कबीर घुमरे सर. तुमच्या ऍग्रीकल्चर म्हणजे मेन्स पार्ट असेल किंवा इंटरव्ह्यूचा देखील पार्ट असेल त्यासाठी येणार राजेश करात सर, विशाल पाटील सर, सुहास जोड सर, राजकुमार श्रीवास्तव सर, शिल्पा देशमुख मॅम, स्वप्नील देशमुख सर आणि रोशन शिंदे सर. या टीम मध्ये मित्रांनो या 7 जणांच्या ऍग्रीकल्चर टीम मध्ये तब्बल 5 टीचिंग स्टाफ हे PhD होल्डर आहेत. कुठं मिळणार एवढं काही, त्यामुळे सांगतोय टेस्टला सिरियस घ्यायचं, रजिस्ट्रेशन व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच करायचं आहे, ठीक आहे. यानंतर महत्वाच्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही फक्त महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली टेस्ट आहे, त्यामुळे याला महाराष्ट्रातले जास्तीत जास्त कॉलेज असतील, तुमचे ज्युनियर्स असतील, सिनियर असतील, कॉलेजचा स्टाफ जरी असेल त्यांना देखील तुम्ही सांगा की सर तुमच्या वेळेमध्ये जितक्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आम्हाला याला शेअर करता येईल करण्याची अनुमती द्या. क्लिअर. आणि आतापर्यंत जे काही मी तुम्हाला स्लाइडमध्ये सांगितलंय तुम्हाला 100% गॅरंटी देतो, मी तुम्हाला शाश्वती देतो या कोणत्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केल्या जाणार नाही, ना क्वालिटी, ना स्टडी मटेरियल, ना तुमच्या बॅचेस, कोणत्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. 100% सिलेबस कव्हर होणार तेही एक्सपर्ट स्टाफ कडून. अपेक्षा ठेवतो सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. असंच आमच्याशी जुळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन अपडेटसाठी तयार राहायचं आहे. चला इथंच थांबतोय, थँक्यू सो मच, बाय.